बाईक चित्रपट रिलीज झालेला आहे आणि धुमाकूळ घालत आहे आणि माझ्यासोबत ही आज मरमेड आहे. कोणाही मरमेड ओळखली की नाही, तीच तुमची आमची लाडकी अशी प्रार्थना वेळ. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग अस हियर. आणि ही चार ह्या चार ओळी मी अगदी मनापासून तुमच्यासाठी लिहिलेल्या आहेत. प्लीज इर्शाद करा सगळ्यांनी. बडोद्याहून आली एक मुलगी छान, बडोद्याहून आली एक मुलगी छान, वैशाली फ्रॉम पवित्र विश्वामुळे झाली तिची आमच्याशी पहचान. तू आमची टुंपा कॉफी पाजत पाजत मितवा मात्र बनलीस आणि मग तुझी माझी अशी अटूट गाठ बांधलीस. चेहरे में चेहरे कई चेहरे, चेहरे में चेहरे कई चेहरे, पण प्रार्थना सारखा नाही ग. घेऊन आली एक भन्नाट फिल्म, नाव आहे त्याचं बाई. थँक्यू सो मच सो मच. सगळ्यात पहिला प्रश्न, तुमच्या सौंदर्याचं रहस्य काय? वेळ करून सोडलंय तुम्ही सगळ्यांनी आम्हाला. व्हॉट इज दॅट ब्युटी सिक्रेट दॅट यू वॉन्ट गिव्ह इट टू माय व्ह्यूअर्स? आय थिंक बी ऑनेस्ट अँड बी रिअल. म्हणजे तुम्ही जसे आहात तसे तसेच राहा आणि तुम्ही जेवढे खरे असाल ना तुमच्यावर लोक तेवढंच प्रेम करतील. गेम ऑफ थ्रोन्स मध्ये मदर ऑफ ड्रॅगन्स आहेत आणि आहेत मदर ऑफ हॉर्सेस, तेही 13 हॉर्सेस. सो त्या प्राणीप्रेमाबद्दल तर आम्ही तुमच्या युट्यूब व्हिडिओ मध्ये बघितलेलंच आहे. बाईग मधल्या तुमच्या रोल बद्दल काय सांगाल मॅम? आय थिंक ऍक्च्युली आता फिल्म रिलीज झाली आहे, मी तर हेच म्हणेन की नसेल माहिती जर माझ्या रोल बद्दल तर फिल्म बघा, तुम्हाला कळेल. अबोली नावाचं कॅरेक्टर आहे आणि आजवर जेव्हा आम्ही इंटरव्ह्यूजला जायचो तेव्हा मी म्हणायचो ही फिल्म आमची आहे पण आता ही फिल्म तुमची झाली आहे, तर त्यामुळे प्लीज या फिल्मला मोठं करा. तुम्हाला फिल्म आवडली असेल तर रिव्ह्यू द्या, ते रिव्ह्यू शेअर करा, टॅग करा आम्हाला, असं फिल्म आमची मोठी होईल. खरं तर प्रेमाच्या इटर्नल बॉन्डवर ही फिल्म आहे. हसत खेळत हलका फुलका विनोद सुद्धा आहे आणि छोटासा मेसेज सुद्धा आहे. प्रेमाची व्याख्या तुमच्या लाईफमध्ये काय आहे? कॅन यू प्लीज टेल मी व्हॉट डज लव्ह मीन टू यू? आय थिंक सॅक्रिफाईस आणि विदाऊट इगो लेस तुम्ही जे काय करू शकतात ते तुमच्या प्रेमासाठी तुम्ही करायला हवं असं मला वाटतं. सो मच. आणि पुढचे काय प्रोजेक्ट आहेत? कारण 6 वर्षानंतर फायनली आम्हाला प्रार्थना बघायला मिळालेली आहे मोठ्या पडद्यावर आणि हा सिलसिला आता थांबला नाही पाहिजे. येस, होपफुली लेट्स होप फॉर द बेस्ट. लवकरच आणखी दोन प्रोजेक्ट येत आहे. सो आय थिंक ते प्रोजेक्ट आल्यावर बोलू, पण आता सध्या अबाउट बाईग, बाईग आणि फक्त बाईग. थँक्यू सो मच फॉर लव्हिंग. थँक्यू सो मच. ह्या होत्या प्रार्थना बेरे, त्यांच्या फिल्मचं नाव आहे बाईग. अजिबात चुकवू नका, शो धुमाकूळ घालत आहे. थँक्यू सो मच.